बातमी उत्तर प्रदेश मधल्या राजकारणामधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून मर्यादेची पातळी सर्रास ओलांडली जात असल्याचं वारंवार दिसून येतं. मात्र समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मात्र सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत भाजपाच्या उमेदवार जया प्रदा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केली. उत्तर प्रदेशातल्या रामपूरमधून आझम खान निवडणूक लढवतात. रामपूरमधल्या प्रचारसभेत आझम खान यांनी ही टीका केली. जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या संदर्भात आझम खान यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. दोषी असल्यास निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मी कह चुका हूं कि झूठ बहुत दिन काम नहीं करता है. मैं 9 बार रामपुर से विधायक रहा हूं, राज्यसभा में रहा हूं, 4 बार मिनिस्टर रहा हूं. मैं जानता हूं मुझे क्या कहना चाहिए और मुझे बेइज्जत करना है, अपमानित करना है, मुझे नुकसान पहुंचाना है. लेकिन मेरा मालिक मेरे साथ है, मुझे नुकसान नहीं होगा. मेरा चुनाव बहुत अच्छा है. अगर कहीं कोई साहब मेरा साबित कर दें कि मैंने कहीं किसी का नाम लिया है और नाम लेकर मैंने किसी की शान में तोहीन की है, तो मैं चुनाव से हट जाऊंगा.